बुलडाणा जिल्ह्यामधील मलकापूर औद्योगिक क्षेत्रामधील बेन्झो केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 250 कोटींचा दंड ठोठावलाय. बेन्झो केमिकलने रसायनयुक्त पाणी खुल्या जागेमध्ये सोडून शेकडो एकर जमीन नापीक केल्याचा आरोप होता. या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करूनही दाद न मिळाल्याने जवळपास 50 शेतकऱ्यांनी हरित लवादाकडे धाव घेतली. लवादाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत कंपनीला 250 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. बेन्झो कंपनीला 3 महिन्यांमध्ये दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. दरम्यान आम्ही या प्रकरणामध्ये बेन्झो केमिकलची बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. संजय महाजन आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. संजय. नक्कीच अमोल. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराच्या बाजूला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर MIDC मध्ये हा एक बेन्झो केमिकल्स नावाचा एक मोठा प्रकल्प आहे. गेल्या 25 वर्षापासून हा प्रकल्प या ठिकाणी आहे. या प्रकल्पातून जे केमिकल्स युक्त पाणी बाहेर पडतंय त्याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे या परिसरातील अनेक खेड्यांच्या विहिरीमध्ये हे विषारी पाणी मिक्स झालं होतं आणि त्यानंतर अनेकांच्या शेती सुद्धा या दूषित पाण्यामुळे नापीक झाल्या होत्या. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याचा काही फायदा होत नसल्यामुळे या जवळपास 45 शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे न्याय मागितला होता. या याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत 29 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिलेला आहे. बर. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने हा निर्णय दिलेला असून या कंपनीला जवळपास प्रतिवर्ष दंडाप्रमाणे 10 वर्षाच्या 250 कोटी रुपये या कंपनीला दंड ठोठावण्यात. बरोबर. संजय महाजन खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.